नमस्कार गोमंतक टीव्ही चे तुमका सगळ्यांक माय मगाचो येवकार. हांव दिप्ती कागोडकर गांवगिरे वाठारांतल्यो खबरो म्हळ्यारच आवाज गोंयचो ह्या बुलेटिनाक सुरवात करता. सविस्तर खबरां पयलीं पळोवयाच्यो मुखेल खबरो. म्हापशा पालिकेच्या उपनगराध्यक्ष पदाचेर विराज फडके बिनविरोध. आनंद भाईडकरान अर्ज फाटी घेतिल्ल्यान विराज बिनविरोध आयलो वेंचून. शिवजयंतीच्या फाटभुंयेर फोंडे पुलिशेन हिंदू आणि मुस्लिम भावांची घेतली बसका. कायदो घेऊ नाकात हातान दिली शिटकावणी. शांतीनिकेतन संस्थेचेर करात खर कारवाय. बायलांच्या एकवटाचे अध्यक्ष आवडा वियेगसाची मागणी. आणि वास्को शारातल्या भितरल्या रस्त्यांचे बेगीनच जातले डांबरीकरण. 1 कोटी रुपयांचो निधी मंजूर. आमदार दाजीन दिली माहिती. आता खबरो विस्तारांत. म्हापशे नगरपालिकेच्या उपनगराध्यक्ष पदाचेर विराज फडके यांची बिनविरोध निवड झाली. उपनगराध्यक्ष पदा खातीर विराज फडके आणि आनंद भाईडकर यांच्या वतीन 2 अर्ज दाखल झाले. आनंद भाईडकरान आपलो अर्ज फाटी घेतिल्ल्यान विराज फडकेची उपनगराध्यक्ष पदाचेर बिनविरोध निवड झाली. पुढे कसे आहे म्हणजे आता व्हीसीपीचे किती किती कामं असतात ती सगळी हँडल आता बऱ्या भाषेन करपाचे. मेन थिंग ॲडमिनिस्ट्रेशनाचेर हा फोकस करतलो. ॲडमिनिस्ट्रेशन कामां जी लोकांक मातशे डिले जाता कामां खातीर ते कसे सरळीत करपाचे आणि फास्ट करपाची कामां. ही फायली प्रोसेस जो असता सगळे किती ट्रेड लायसन म्हणा दुसरे एनओसी म्हणा ही जाता इतल्या बेगीन फास्ट फॉरवर्डाच्या हातून कसे करपाचे ते पळय. म्हणजे जे फायनान्शियल सिच्युएशन हा म्युन्सिपाल्टीचे ते आम्ही कसे सारखे सुरळीत करपाचे ते असतले. सेकंड थिंग इज द गार्बेज. थर्ड थिंग इज द प्रोसेस जो आमचा असता म्युन्सिपाल्टीचा तो आणि फास्ट कसो करपाचो आणि लोकांक इझी कसे करपाचे तिथून असतले. आणि डेव्हलपमेंट हो म्हणून कंटिन्युअस चालूच असा. 19 फेब्रुवारीक फोंडे वाठारांत व्हडा प्रमाणांत शिवजयंती मनोवपाचें आसा. देखून फोंडे पुलिसांनी हिंदू आणि मुस्लिम भावां बरोबर बसका घेतली. ह्या बसकेंत जयंती दिसा दोनूय धर्मां भितर वाद निर्माण करप्यांचेर तशेंच नेमांचे उल्लंघन करप्यांचेर खर कारवाय करतले अशें उपअधीक्षक आशिश शिरोडकर हांणी ह्या वेळार सांगलें. म्हालातले जे आता येवपाची जी शिवजयंती आसा ताका लागून जी रॅली आसा ताका ती बरे भशेन जावची म्हणून आमी जे रॅलीचे पीस कमिटी आसा आमचे मुस्लीम भाव आनी हिंदू भाव हांचे मदीं आमी एक समन्वय एक मिटींग आपयल्ली आनी तातूंत तांच्यांनी सगळ्यांनी आमकां सहकार्य केलां की हे जो शिवजयंतीचो उत्सव आसा तो आख्या ऑल ओवर इंडियेक जाता तसो आमच्या फोंड्याकय चड मोठ्या उत्सवान लोक भाग घेतात आणि त्यांना तो बरे भशेन निर्विघ्नपणे काम जावपाक लागून आम्ही ही मिटींग आपयल्या आणि सगळ्यांचो आमकां पुरेपूर सहकार्य आसतलो आसा हातूंत. हांव तुमच्या मार्फत मिडिया मार्फत हांव जे रॅलीक जे भाग घेतात तांकां सांगपाक सोदतां की आमचे रॅलीचे स्टार्ट टू एंड म्हणल्यार आमचे व्हिडियोग्राफी जातली आणि तातूंत जे ट्रॅफीक वायलेशन जाता जावं बाकीचे चड मस्तेपणां करता जावं कितें ते सगळे रिकॉर्ड जातले आणि तांकां दंडात्मक कारवाई कितें आसा ती आमी करतले. टायम आमकां आणि तातूंत टायम आता 4 दिसता म्हाका 4 ते 3:30 ते 6 सांची आयतारा दीस 19 तारखेक 3:30 ते 6 आनी हातूंत तुमच्यांनी जे मॉडिफायड जो सायलंसर बीन लावन ते भुरूम भुरूम करता जावं बॉनेटार बसून वता पळय सगळे त्याच्या जातले आणि तांचेर आमी कायदेशीर कारवाई एज पर लॉ आमी करतले.
खासा क्षमतेच्या भुरग्यांचेर खास लक्ष दवरून तांची जापसालदारकी लक्षांत घेऊन अशा भुरग्यांक सांबाळपी संस्थांनी खास जतनाय घेवपाक जाय अशें मत बायलांचो एकवट संघटनेचे अध्यक्ष आवडा वेगसान उक्तायले. पोरणे गोंयच्या शांती निकेतन हांगा 7 वर्सां पिरायेचे खासा क्षमतेचे चली गरम उदकांत पडून मेल्ल्या घडणुकेचेर ती उलयली. शांती निकेतनाच्या वेवस्थापनाचेर तशेंच थंयच्या वॉर्डनाचेर खर कारवाय जावची अशी मागणी बायलांचो एकवट ह्या संघटने वतीन आवडा वेगसान केल्या. एक भुरगें जेका स्पेशल निड्स आसता जे एक पद्दतीन ताका ऑल हर पॅरामिटर्स आर नॉट फंक्शनिंग प्रॉपरली ते भुरग्याचे स्पेशल कॅर घेवपाक जाय. आनी स्पेशली तांकां ऊन उदक किंवां उजो किंवां आनी कितें लागीं आसतय एकली सोडपाक जायना. म्हाका समजना कशें हो वॉर्डन जेका अपॉयंट केला त्या भुरग्यांचो कॅर घेवपाक ताची ही बेजबाबदारी जबाबदारीपणां आनी ताचें हें कॅरलेसपण आनी ताचें कॅलसपण कॅलस ही इज हार्टलेस शी ओ ही इज हार्टलेस. ताणें त्या भुरग्याक थंय सोडून कसो आनी उदक हाडपाक गेलो. आनी गरम उदक आसा थंय थंड उदक घालपाक जाय तेन्ना आनी गरम उदक घालपाची कांयच गरज नाशिल्ली. म्हाका फुल्ली रिस्पोन्सिबिलिटी फिक्स करपाक जाय न्हय फक्त त्या वॉर्डनांचेर पूण जी संस्था ह्या भुरग्यांचो कॅर आपूण घेतलो म्हणून जबाबदारी घेतल्या ज्याचे सी डब्ल्यू सी अंदर ते काम करतात तांचेरूय बी दबाव येवपाक जाय की कशी भुरगीं इन नीड ऑफ कॅर एन्ड प्रोटेक्शन असले शेल्टर होमान दवरतात तीं ज्या जाग्याचेर तांची सेवा करपाक सोडून तांचो मृत्यू जाता. आनी म्हाका दिसता अकॉर्डींग टू द ज्युवेनाइल जस्टीस एक्ट द बेस्ट प्लेस फॉर अ चायल्ड इज इन द होम इन द ओन होम विथ द ओन फॅमिली. आनी ही जबाबदारी शेल्टर होमांनी घेवची न्ही इफ दे कॅनॉट प्रोवायड प्रोपर एमिनिटीज एन्ड फेसिलिटीज एन्ड कॅर टू सच चिल्ड्रन. वास्कोचे रस्ते बेगीनूच दुरुस्त करतले हे खातीर 1 कोटी रुपयांचो निधी मंजूर जाला. फुडल्या 5 वर्सांत सगळ्या रस्त्यांची कामां पुराय जातली अशें थळावो आमदार दाजी साळकारान सांगले. वास्को शारांतल्या भितरल्या रस्त्याचे डांबरीकरणाचे उक्तावण केले उपरांत तो उलयतालो. ह्या वेळार नगरपालिकेचो नगराध्यक्ष लियो रॉड्रिगेज नगरसेवक शमी साळकार आनी हेर वांगडी उपस्थित आशिल्ली. टोटल पिशे डोंगरीतलो म्हणजे सिटीचो एक भाग आम्ही टोटल केलो. दुसरो भाग आशिल्लो तो आज सुरू जाता. अराउंड 1 कोटीचो प्रोजेक्ट आसा. टोटल इंटरनल स्टील डेपो डीसी आम्ही क्लियर करतले. नेक्स्ट फेजीन बाकीचे रस्ते आता ही एकदा सिटी झाली की बाकीच्या रस्त्यांक आम्ही आले होते. ना बरी गजाल आसा. आम्ही सगळे ह्या फाटी तुमकां याद जाल्ली हांवें एक बायट तुमकां जुलयान दिल्ली. म्हणजे जुलयान जेव्हा पहिली असेंब्ली आशिल्ली तेव्हा पहिली असेंब्लीत आम्ही चेअरमॅनांक आणि डेप्युटी चेअरमॅनांक सीएमान आपयले आणि ह्याच कारणा खातीर ग्रावंडा खातीर आणि तो ग्राउंड करचो म्हणून ताणें हें केलें. आनी जेन्ना मिनिस्टर आयिल्लो स्पोर्ट्स मिनिस्टर तेन्ना ताणें एश्युरंस दिल्ले की आमी हो ग्राउंड प्रायवेटली तुमी कोणीय करा आनी वी वील गीव नो ऑब्जेक्शन म्हणजे तो तांच्या ताब्यान आसा म्हणून. वास्को जितले जितले हें आसा म्हणजे वास्को एक शेप घेवपाक लागल्या. हांव म्हणटा सगळे टोटली शेप घेतल्या म्हणून. पूण ह्या फुडल्या 5 वर्सांत वास्को इल्ले इल्ले म्हणजे आतां रस्त्यांचे हे जाले अंडरग्राउंड केबलिंग जातले
प्रोजेक्ट पांच जातले, तीन प्रोजेक्ट म्युनिसिपालिटीचे आम्ही स्टार्ट करता, फिश मार्केट स्टार्ट झाले, वास्को रेल्वे स्टेशन व्हडलें आता, सो बाकीच्यो खंय खंय आमी लक्ष दिवपाक जाय तितल्या गोश्टी कडेन आमी लक्ष दिलां। दर्यांत पेंवपाची उमेद भागोवपी पर्यटकांनो मातशें हांगासर लक्ष दियात, कित्याक तर ही बातमी तुमचे खातीर म्हत्वाची आसा। तुमी जर पेंवपाक बेजबाबदार आसात तर तुमकां दर्यांत पेंवता तेन्ना जेलीफीश डंक मारूंक शकतात, आनी जेलीफिशाचे डंक इतले खर आसतात बेगोबेग उपचार घेवपा बगर पर्याय ना। गोंयांतल्या दृष्टी मरीन कंपनीन फाटल्या 3 महिन्यांत जेलीफीश चाबिल्ले 850 परस चड पर्यटकांचेर उपचार केल्यात। दर्यावेळे शेळ्या सारखे दिसपी जीव म्हळ्यार जेलीफीश। वयल्यान जरी हे नुस्तें निरुपद्रवी दिसता आसलें आनी विशारी नासलें तरी हे खूब भयानक आसा। केन्ना केन्ना हे जेलीफीश नुस्तेकारांच्या जाळ्यांत आडखता, जाल्यार केन्ना केन्ना ल्हारा वांगडा दर्यावेळेर व्हांवून येता। ह्या जेलीफिशाचो जर तुमकां स्पर्श जालो जाल्यार खूब दुखता आनी खाज येता, आनी हें जरी जालें जाल्यार बेगोबेग उपचार घेवचे पडटात। गोंयच्या दृष्टी मरीन संस्थेन फाटल्या 3 महिन्यांत जेलीफिशांत दंश मारिल्ल्या 850 जाणांचेर उपचार केल्यात। तातूंत गोंयांतल्या कलंगूट, बागा, सिकेरी ह्या दर्यावेळेंचेर 140, जाल्यार दक्षीण गोंयांत बेतलबाटी, बाणावले आनी जालोर ह्या दर्यावेळेंचेर 710 जाणांक जेलीफीश लागिल्ल्याची घडणूक घडल्या। एक नदर घालया जेलीफिशांचो दंश लागल्या उपरांत तुमी कितें करचें। जेलीफिशान दंश मारल्या सगळ्यांत पयलीं फुड्यांत आशिल्ल्या जीवरक्षकाक कळीत करात वा लायफ सेवर टावरा कडेन चलात। जेलीफिशान चाबिल्लो भाग शक्यतो गरम उदकांत धुचो। चाबिल्ल्या जाग्यार विनेगरा सयत गरम उदकांत शेक दियात। दुख आनी सूज कमी करपा खातीर आयस पॅक दवरचो। छातयेंत दुख आसल्यार वा श्वास घेवपाक त्रास जाल्यार बेगोबेग डॉक्टरा कडेन वचचें। दृष्टी मरीन संस्थेन दर्यावेळेर आयिल्ल्या लोकांक ह्या संदर्भांत वेगवेगळ्यो सुचोवण्यो दिता। ह्या सुचोवण्याचें पालन करचें आनी पर्यटकांनी सुरक्षीतपणान दर्यांत पेंवपाची उमेद घेवची। उपेन नायका सहित ब्युरो रिपोर्ट, गोमंतक टीव्ही। झेवियर्स कॉलेजीच्या विद्यार्थी मंडळाचो बुधवारा उपचारीक अधिकार ग्रहण झालो। विद्यार्थी मंडळाचे स्थापने खातीर फाटल्या 21 जानेवारीक झेवियर्स कॉलेज आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या काही वांगड्यांनी कॉलेजीत धरणे आंदोलन केले। हो अधिकार ग्रहण सुवाळो यशस्वीपणान झाल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आसा। पुराय महाविद्यालय, महाविद्यालयाचो प्रशासक आणि प्राचार्य अधिकार ग्रहण सुवाळ्याक उपस्थित आशिले। इंडक्शन सेरेमनी सेंट झेवियर कॉलेजीन जाल्ली आसा आणि भुरग्यांका त्यांचा आज काउन्सिल मेळालो आसा। हे सुद्धा दाखवून दिता की छात्र शक्तीचे जे आंदोलन असता आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदान जे आंदोलन कॉलेजीन केले एका सगळ्यांनी मान्य केला आणि ह्याच आंदोलनाचेर आज इंडक्शन सेरेमनी जाल्ली आहा। स्टुडंट पॉवरच्या फुडें कॉलेजीकूय मानचे पडले की आमची डिमांड सारखी आली आणि आज कॉलेजीन इंडक्शन सेरेमनी ही ठरयली आणि आज सक्सेसफूल इंडक्शन सेरेमनी झाली। हांव हेही सांगूक सोदता की फूल कॉलेजीचो काउन्सिल जो आसलो हो इंडक्शन सेरेमनीक आयज पावलेलो, म्हणजे आम्ही तसे म्हणताले की एबीव्हीपीचे जे प्रोटेस्ट आसले त्यांना सपोर्टेड नसले, लोक सपोर्ट करीनासले, मात आज आम्ही जेव्हा इंडक्शन सेरेमनी पहिली या लोकांना खबर असले की ही जी सेरेमनी झाली आहे ती एबीव्हीपीच्या आंदोलना मागिरूच सेरेमनी ही झालेली असा। आज बायलां खातीर जायत्यो येवजण्यो सरकारान उपलब्ध करून दिल्ल्यो आसा, ताचो पुरायपणान सगळ्या बायलांनी लाव घेवचो अशें परेचे आमदार देविया राणेन सांगलें। बुधवारा वाळपय जाल्ल्या जीसुडाच्या अंतर्गत शिवण वर्ग पुराय केल्ल्या बायलांक शिवपाची मशिनां वाटपाच्या कार्यावळींत ती उलयताली। तशेंच दर एका बायलेन आत्मनिर्भर जावन स्वताचो एक वेवसाय करचो अशें आवाहनूय तिणें केलें। मार्गदर्शन करपाक तुका सदांच सपोर्ट करपाक आसा। मागता की प्रत्येक
करचो आपले पायांचे उभे राहू स्वतःचो बिझनेस सुरू करचो कोणाचे अवलंबून राहचो नाही आणि स्वतःचे सशक्तीकरण करून घेऊचे आणि आम्ही सदांच असा वुमन एम्पावरमेंट म्हणतात ते मेन असा तुम्ही असा तुमचं जेव्हा एम्पावरमेंट करतो तेव्हा आमच्या मतदारसंघाचं एम्पावरमेंट करतो तुम्ही असा म्हणून आम्ही महिला तुमची स्त्री शक्ती असा म्हणून आम्ही सगळी असा आणि आमचं मतदारसंघ तुमच्या खातीर पुढे वचपाक शकता आणि पुढे वचता तुमच्या पाठिंब्यान आणि तुमचे सशक्तीकरण जेव्हा जातले खरे करता तेव्हाच या कार्यकर्त्यां या मतदारसंघाचे आमचे सगळे भागाचे सशक्तीकरण जातले असंच पुढे सगळ्या खूप विकास करून घ्या. वास्कोतल्या एकमेव अशा एम पी ए मैदानाची सामकी अवतिकाय जाल्या. फाटली कितलीशीच वर्सां ह्या एम पी एच्या मैदानाची दुरुस्ती जावंक ना. ते खातीर तरणाट्यांक खेळपाक मेळना. तरणाट्यांक खेळा मळार बरी साधन सुविधा मेळची हे खातीर बेगीनूच एम पी ए मैदानाची गोंय क्रिकेट संघटने वतीन उदरगत जातली अशें मुरगांवचो आमदार संकल्प आमोणकरान सांगले. मंगळारा गोंय क्रिकेट संघटनेच्या शिष्टमंडळ आनी एम पी एच्या अधिकाऱ्यांची भेट घेतल्या उपरांत तो उलयतालो. तालुकान स्पेशली आमच्या वास्कोकारांक तशेंच मुरमोळकारांक बरे दीस येयलेले आसा. कित्याक आमी पयला हो एम पी डी ग्रावंड जो टोटली निग्लेक्ट जाल्लो आसा कितलीशीं वर्सां जालीं आनी आयज आमी पळयता भुरग्यांपणानसून आमी जेन्ना धाकटे भुरगीं आसले तेन्ना आमी हांगा मॅचीस पळोवपाक येताली. हांगा ह्या ग्रावंडाचेर रणजी ट्रॉफी मॅचीस जाताली आनी आमचे हांगा मुरमोळकारसून तशें वास्कोसून कितलेशे रणजी प्लेयर तेन्ना एटलिस्ट 8-9 रणजी प्लेयर जावन गेले. तेज्या भितर एक आमचो सेब्यू आसलो तेन्ना. सो अशे कितलेशे लोक तेन्ना फुडें सरले. कित्याक तेन्ना हो ग्रावंड तसो आसलो हो एकूच ग्रावंड आसलेलो बट काही कारणांक लागून हो ग्रावंड टोटली निग्लेक्टेड उरलो. आनी आयज एक बरी गजाल अशी कितें काय जी सी एन आयज इनिशिएटिव्ह घेतलेलो आसा आनी जी सी एन जी न्यू कमिटी इलेक्ट जावन येयलेली आसा तेंच्यांनी एक डिसिजन घेतलेले आसा कितें बाबा हो एम पी डी ग्रावंड जर आमकां मेळटा जाल्यार हो एक तेंच्यांनी डेवलप करचो म्हणून तेंच्यांनी एक तेंच्या मिटिंगेन डिसिजन घेतलेले आसा तेंच्या मॅनेजमेंटान. तेज्या लागून आयज तेंच्यांनी म्हाका एक रिक्वेस्ट केल्लो. त्याच बरोबर आमचो वास्कोचो आमदार आसा दाजी सालकर तेकाय हांवें रिक्वेस्ट केल्लो की आमी दोगी जाण मेळून हो इनिशिएटिव्ह घेवन आमी हो एम पी डी कडेन उलोवया म्हणून. राजस्थानातल्या एका 14 वर्सां पिरायेच्या चलयेचो क्रिकेट खेळटनाचो व्हिडिओ सध्या बरोच व्हायरल झाला. ह्या व्हिडिओत हे चली बऱ्याच नेटान बॅटिंग करतना दिसता. राजस्थानातल्या बाडमेर जिल्ह्यातल्या कानासर गावातले हे चली मोमोल मेहर असे ह्या 8वीत शिकपी चलयेचें नाव असून ह्या व्हिडिओत ते सिक्सर आणि चौकारा सयत फटकेबाजी करतना दिसता. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरान लेगीत हो व्हिडिओ आपल्या ट्विटर हँडलाचेर ट्विट केला आणि ह्या चलयेची तुस्त लेगीत केल्या. ह्या चलयेक क्रिकेट मोग्यांनी लेडी सूर्यकुमार यादव अशें नांव दिलां. तशेंच ह्या चलयेक योग्य प्रशिक्षण मेळ्ळें जाल्यार ते भारतीय बायलां क्रिकेट संघांत दाखल जावंक शकता अशी अपेक्षा लेगीत खूब जाणांनी उक्तायल्या.
परवरीच्या गोवा हाऊसिंग बोर्डान पावणी केल्ले 3 भूखंड 2 सप्तका भितर बोलीदार कंपन्यांक दिवचे असो आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या गोंय खंडपीठान जारी केला. ह्या आदेशाक गोंय सरकारान सर्वोच्च न्यायालयात आव्हान दितकच न्यायालयान हो आदेश सोमारा स्थगीत केला. न्यायालयान खंडपीठाचो निवाडो स्थगीत करून फुडली सुनावणी 11 एप्रिलाक दवरल्या अशी माहिती ॲडव्होकेट जनरल देविदास पांगमान दिली. सुप्रीम कोर्टान आमी गेल्ले काल आनी सुप्रीम कोर्टान आमकां स्टे दिला. हायकोर्टान डायरेक्शन दिल्लें की ते 3 प्लॉट आसा ते एलॉटीज आसा तांकां काल मेरेन हँड ओवर कर म्हूण. काल सुप्रीम कोर्टान ती ऑर्डर हायकोर्टाची स्टे केल्या आनी जे तांकां पयशे दिवपाचे आसा ते हायकोर्टान डॅपॉजीट करपाक लायल्या. तर गोवा गव्हर्मेंट हे पयशे आसा ते हायकोर्टान डॅपॉजीट करतले आनी सुप्रीम कोर्टान ही केस आतां नोटीस इश्यू केल्या सगळ्यांक आनी सुप्रीम कोर्ट हाजे फुडें ती आयकून घेतलो. हे हो जो 2-3 प्लॉट जे आसा पळय हांगासर परवरी आमचे 3 बिल्डिंगेचे सायडीक थंय हे प्लॉट हावजींग बोर्डान कमर्शियल पर्पजीसाक दिल्ले. गव्हर्मेंटाचे म्हणणे आशिल्ले की हे प्लॉट ओपन दवरपाक जाय, हांगा एक ओपन प्लाझा तयार करपाचो असो गव्हर्मेंटाचो प्लॅन आशिल्लो. पण हायकोर्टान ऑर्डर अशी दिली की ते प्लॉट हे प्रायवेट बिल्डर्सांक दिवपाचे म्हूण ती ऑर्डर काल सुप्रीम कोर्टान स्टे केली. आमकां आतां अशी ती अजून प्लॉट्स आसा पळय ते हावजींग बोर्डा कडेन काल ते हँड ओवर करपाचे आशिल्ले. आतां सुप्रीम कोर्टाची स्टे जाली म्हणून ते आतां हँड ओवर करचे ना हावजींग बोर्ड. आनी सरकाराचो प्लॅन आसा की थंय बरें ओपन प्लाझा करून लोकांक फॅसिलिटी दिवपाक आनी ओपन स्पेस दवरपाची अशी सरकाराचो व्हडलो प्लॅन आसा. दॅट इज गूड फॉर द पिपल एक्च्युली अँड दॅट इज गूड फॉर द पिपल इन नॉट ओनली इन परवरी फॉर पिपल हू ट्रॅव्हल अक्रॉस परवरी टू कम टू पणजी. बिकॉज इफ यू कम अप विथ दीस ह्यूज कमर्शियल प्रोजेक्ट्स एट दीस प्लेस इट इज गोईंग टू क्रिएट अ लॉट ऑफ कंजेशन अँड इट इज गोईंग टू बी अगेन्स्ट द इंटरेस्ट ऑफ द पीपल बिकॉज पीपल रिक्वायर ओपन स्पेसीस, दे रिक्वायर ब्रिदिंग स्पेस. सो इट्स रिअली इन द इंटरेस्ट ऑफ पब्लीक दॅट वी होप दॅट वी विल बी एबल टू हॅव दीस प्रोजेक्ट. आवाज गोयचो हे बुलेटीन हांगात सोंपता. हांव दिप्ती तुमचो निरोप घेता. आनीक अपडेटेड खबरां खातीर गोमंतक टीव्हीच्या यूट्यूब चॅनलाक सबस्क्रायब करा, तशेंच फेसबूक पेजीक फॉलो करात. पळयत रावात गोमंतक टीव्ही.